हाय एवरीवन, मी अंजली। आज मी आणली आहे पापलेट। आणि पापलेट, भरलं पापलेट कसं बनवतात त्याची रेसिपी आपण छोटीशी पाहूया। चला हे बघा, मीठ लागलेलं आहे, मी धुवून घेतलेलं आहे। आता मी पापलेट भरण्यासाठी लागणारे मसाले मी सांगते तुम्हाला। हे कोथिंबीर जास्त प्रमाणात घेतलेली आहे, खोबरं ओलं घेतलेलं आहे, कांदा एक कापून, लसूण, मिरची, कडी हे घेतलं आहे, चिंच घेतलेले आहे, तिरफळ दोन तीन घेतलेले आहे, आणि अद्रक, आलं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे मी पेस्ट करून घेते, जाडसरच ठेवायचं आणि पाणी जास्त नाही वापरायचं। आता माझी तयारी झालेली आहे, वाटण मी घेतलेलं आहे वाटून। हे बघा, पापलेट भरण्यासाठी थोडंसं माझं ना मोबाईल थोडासा खराब झालेला आहे, म्हणजेच कॅमेरा बरोबर चालत नाही, स्पष्ट असं क्लीन दिसत नाही आहे, तरी पण मी शूटिंग करत आहे। बघू कधी मोबाईल घ्यायला मिळतो तो। आता मी दाखवते तुम्हाला, हे बघा पापलेट। आता आपण हे भरून घेऊया पापलेट। हे पाणी आहे ना, ते सगळं काढून टाकू आणि आता आपण पापलेट भरायला घेऊ। हे बघा, ग्रीन चटणी मी यामध्ये भरून घेणार आहे, अशी भरून घ्यायची। छान लागतात, तुम्ही असं करून बघा पापलेट भरलेलं, आणि हवारपणे असं ते ठेवायचं। आणि जो राहिलेला शिल्लक मसाला आहे ना, तो पण हे करून घ्यायचा, घालून घ्यायचा त्यामध्ये। तुम्ही नक्की बनवा असं पापलेट, खूपच छान लागतं, मस्त टेस्टी लागतं पापलेट। हे जे मसाला आहे ना, तो हवारपणे ह्या इथे पण तिने चिरा काढून घेतलेले आहे, त्या लावून घ्यायचा त्यामध्ये। पण मार्केटमध्ये खूपच मच्छी महाग आहे, ह्या पापलेटला मी 400 रुपीज दिले एवढ्याशा, आणि बाकी 1000 च्या 2 अशा पापलेट होत्या। पण माझ्या मुलाला असं भरले पापलेट खूप आवडतं, त्यामुळे मी घेतलं हे। हे बघा पापलेटला लावण्यासाठी मी किंचित मसाला घेतलेला आहे घरगुती, आणि एक चमचा मी छोटा हळद घेतलेली आहे, किंचित मीठ घेतलेलं आहे, कारण मीठ आपण घातलेलं आहे ना तर खारट पापलेट होण्याचा संभव असतो, आणि तांदळाचं पीठ आणि रवा। हे मी आता एक करून घेते, हे सगळं एकजीव झालं आहे। आता आपण ही पापलेट आहेत ना, ती हळुवार, कारण ते सारण पडण्याची शक्यता असते, तर हळुवारपणे आपण हे लावून घ्यायचं पापलेटला। आणि हळुवारपणे तळायची ती, तुम्ही जास्त दाब नाही द्यायचा, मग सारण बाहेर पडण्याचा संभव असतो। हे बघा, हे आता मी सगळे रवा वगैरे लावून घेतलेलं आहे, आणि हे जे सारण आहे ना, ते थोडं असं लावून घ्यायचं, टाकायचं नाही। हे बघा, मी हे लोखंडाची कढई ठेवलेली आहे, आणि चांगलं तेल तापलं पाहिजे, ते तेल तापल्याशिवाय पापलेट घालू नका। हे बघा, मी हळुवारपणे पापलेट घालून घेते, आपण ही मंद आचेवर पापलेट तळून घेऊया।
म्हणजे ते छान तळलं जाईल, मसाले पण चांगले लागले जातील त्याला। आणि हळूवारपणे आपण नंतर पलटून घेऊया। आणि लोखंडाची कढई असल्यामुळे चांगलं फ्राय होतं, कधी पण मच्छी फ्राय ही लोखंडाच्या कढईवर करायची, छान फ्राय होते ती, किंवा भिऱ्याची असली ना तरी पण चांगली। हे बघा किती मस्त, बघा आता थोड्या वेळाने आपण वाट बघून आपण पलटून घेऊया। आता आपण बघूया पापलेट फ्राय झालं की नाही ते। हे बघा खालची बाजू चांगली भाजलेली आहे, हळूवारपणे तशी पलटून जा तुम्ही। हे बघा थोडस सारण बाहेर पडलेलं पडलं असताना, ते पण मी लावून घेतलेलं आहे कारण चटणी आहे ती। थोडस तेल लावून घेते, पाच मिनिटाने आपण चेक करू पापलेट। हे बघा, हे बघा आपलं पापलेट बनत आहे। आपलं पापलेट फ्राय रेडी आहे, दाखवते तुम्हाला। बघा मी डिश पापलेटची बनवलेली आहे, वर कोथिंबीर घालून घेऊ आपण। पापलेट भरलं रेडी आहे, चला आपण खाऊन घेऊ। आता आम्ही जेवायला बसणार आहोत। मस्त पापलेट रेडी आहे, थाळी म्हणजेच भरलेलं पापलेट। फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला पापलेटचा जो मी व्हिडिओ बनवला आहे, पापलेट भरलं पापलेट, ग्रीन चटणीने भरलेलं पापलेट खूपच छान बनलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, भरलेलं पापलेट आवडलं का? आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि मला सपोर्ट करा। थँक्यू।